कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक रुग्णालयाच्या डॉक्टर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे टीव्ही9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. ज्यावेळेला पांडुरंग रायकर यांना श्वसनाचा त्रास जाणवत असताना त्यांना आत्मा मलिक रुग्णालयात पाठवण्यात आलं, परंतु पोहोचल्यानंतर त्यांना दाखल करण्यासाठी तब्बल 2-2.5 तास गेटवरच ठेवण्यात आलं. तसेच त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील प्रशासनाने रायकर यांना दाखल करण्यासाठी विनंती केली असता 40,000 रुपयांची मागणी रुग्णालयाने केली. जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत दाखल करता येणार नाही असं सांगण्यात आलं. रायकर यांची मेडिकल पॉलिसी असतानाही त्यांना पैशाची मागणी करण्यात आली. त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी व त्यांच्या नातेवाईकांनी स्वतः जाऊन प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांना दाखल करून घ्या अशी विनंती केली. तरी रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांना दाखल करण्यास हलगर्जीपणा केला. जास्त विलंब झाल्याने रायकर यांना पुण्याकडे रवाना करण्यात आलं. परंतु पांडुरंग रायकर यांच्या बाबतीत आत्मा मालिक ते पुणे परिस्थिती जैसे थे तैसेच होती. आणि शेवटी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा आरोग्य व्यवस्थेने बळी घेतला. एका पत्रकाराच्या बाबतीत अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय असाही प्रश्न या रुग्णालयाच्या बाबतीत होत आहे. शासनाने अशा रुग्णालयांवर कारवाई करावी अशी मागणी कोपरगाव मराठी तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. मीडिया प्रतिनिधी अमीन शेख, CNI महाराष्ट्र, कोपरगाव. निश्चित पांडुरंग रायकर हा व्यवस्थेचा बळी ठरलेला आहे, कारण ज्या माणसाने पुण्यासारख्या ठिकाणामध्ये अनेक रिपोर्टिंग केलेलं आहे, अनेक रुग्ण कोरोना रुग्णांची त्यांनी बातम्या दिलेल्या आहे, एवढ्या कठीण काळात सुद्धा तो फील्डवरती होता आणि त्याला कोरोनाची लागण झाली. कोपरगाव इथे आल्यानंतर त्याला माहीत पडलं की त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. त्यांना आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये 31 ऑगस्टला पाठवण्यात आलं होतं. तिथं गेल्यानंतर ते त्यांना श्वासनाचा खूप त्रास होत होता, तरी देखील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये जे एव्हर हेल्दी समूह हा हॉस्पिटल चालवतो त्या प्रशासनाने त्यांनी त्या ठिकाणीच त्यांना दारावरती उभं केलं. कारमध्ये ते झोपलेले होते. त्यांना प्रायमरी ट्रीटमेंट हे 1/2 तासाच्या आत मिळणं गरजेचं होतं. तरी देखील पैशासाठी फक्त अडवणूक केली गेली. 40,000 रुपये भरानंतरच तुम्हाला मध्ये घेतली जाईल, तुमची ट्रीटमेंट केलं जाईल असं तिथं म्हणण्यात आलं. नंतर मी स्वतः तिथं गेलो आणि त्या ठिकाणी पांडुरंग रायकर यांचे मिसेस ते रांगेमध्ये उभे होते पैसे भरण्यासाठी, काहीतरी रक्कम भरण्याची त्यांनी तयारी देखील दाखवली होती. तिथं गेल्यानंतर माहीत पडलं की 4 ATM त्यांच्याकडे होते, त्यांचा स्वॅप मशीन खराब होता आणि ते म्हणताय की तुमचे ATM खराब आहे, पैसे अभावी त्यांनी फक्त पेशंटला ट्रीटमेंट दिलेली नाहीये. इथूनच पांडुरंग रायकर यांची हेळसांड सुरू झाली आणि तीच परिस्थिती पुण्यापर्यंत जैसे थे होती. जर आत्मा मालिक रुग्णालयाने या ठिकाणी त्यांच्यावरती वेळीच उपचार केला असता तर पांडुरंग जे आहे ते कदाचित वाचला असता असेच म्हणावं लागेल. कारण की या ठिकाणी पांडुरंग हा चेहरा आहे हो, परंतु ज्या ठिकाणी आत्मा मालिक हॉस्पिटल हा एव्हर हेल्दी समूह चालवतो अनेक रुग्णांची त्या ठिकाणी तक्रारी आहेत की पैशासाठी फक्त त्या रुग्णांची अडवणूक केली जाते आणि हेळसांड त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर आम्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी फोन केलं, तरी देखील त्यांचा काही रिस्पॉन्स नाही. फक्त बेड तयार एवढंच म्हणण्यात येतं आणि कोरोना रुग्णांच्या बाबतीत जी काळजी तिथे घ्यायला पाहिजे ते काळजी कोणतीही काळजी त्या ठिकाणी घेतली जात नाही हे आपण स्वतः जाऊन बघू शकतो. आमची कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने हीच मागणी राहील की ज्या आमचा पत्रकार बंधू जे आहेत ज्याचा जीव गेलेला आहे तर ह्या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे गेलेला आहे. इथला हॉस्पिटल असेल किंवा पुण्याचं हॉस्पिटल असेल, त्यामुळे विभागीय आयुक्त असेल किंवा आरोग्यमंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील यांना आमची विनंती आहे की संबंधित रुग्णालयावरची चौकशी करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशीच मागणी आम्ही या ठिकाणी करतो. नेमकं कशासाठी आले तुम्ही, काय काय इथं आल्यानंतर काय सांगितलं? नेमकं काही नाही, थांबा वेळ 2 तास तसेच गेले. ऍडमिट फाईल बनवा, हे करा ते करा. अच्छा, पैशा संदर्भात काय विचारणं झाली? पैसे म्हणजे 40,000 रुपये पैसे भरा, नंतर कसे तरी 20,000 भरायला लावले. अच्छा, मग पैसे भरल्यानंतर हे झालं का आधी ऍडमिट केलं? नाही, पैसे भरल्यानंतर ऍडमिट केलं, फाईल तयार केल्यानंतर. तोपर्यंत हातात लावे ना. आमच्याकडे वारंवार आहे हॉस्पिटलविषयी वेगवेगळ्या पेशंटच्या तक्रारी येत असतात. कधी पैशासाठी अडवणूक होती, कधी ऍडमिटसाठी अडवणूक होती, कधी पेशंटकडे लक्ष दिले जात नाही. कुठल्याही प्रकारची इथं कोरोना पेशंटला सिक्युरिटीसुद्धा नाही, म्हणजे त्याच्यापर्यंत सर्वसामान्य माणसं जातात तिथंसुद्धा सिक्युरिटी नाही यांची. इतका हलगर्जीपणा आहे या हॉस्पिटलमध्ये का त्याला काही लिमिट नाही. हॉस्पिटलच्या प्रशासनाशी वेळोवेळी आम्ही संपर्क केला, त्यांच्याकडून व्यवस्थित दाद भेटत नाही. आम्ही सांगतोय की जर यांनी व्यवस्थित लक्ष नाही दिलं, आजच आमचे एक पत्रकार बांधव त्यांना ॲडमिट करण्यासाठी यांनी 2-2, 3-3 तास घालवले, जे खास कोरोना योद्धा आहे या कोरोना योद्ध्यांकडे सुद्धा यांचं लक्ष नाही. इतकं दुर्दैव आहे. नाव निसतं येतं आत्मा मालिक हॉस्पिटल आहे,
पण इथं आत्मीयता अजिबात शिल्लक राहिलेली नाही. लुटमार चालू इथं पैशाचं आमाप लोकांना दिलं,